गणेशोत्सवातील मिरवणुकांची यंदा ऐतिहासिक वेळांची नोंद झाली त्याचबरोबर बहुतांश मिरवणुकांमध्ये लेझर शोनंही मोठा विक्रम केला आहे रात्री ज्यांच्या मिरवणुका पार पडल्या नाहीत त्या मंडळांनी दुसऱ्या दिवशी भर दुपारीही लेझर शो आणि डिस्को लाइट्स सुरूच ठेवल्या लाइट्समोर मोठ्या हौशेनं नाचणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र या लेझर शोमुळे अंधत्व येऊ शकतं याची कल्पना आली नाही परंतु अनेकांच्या डोळ्यात लेझर किरण थेट गेल्यानं त्यांच्या डोळ्यांना इजा झाल्याच्या अनेक केसेस समोर येत आहेत नमस्कार मी ऋषिकेश सावंत गोवन वार्ता लाईव्हच्या आरोग्य वार्ता या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत नुकताच गणेशोत्सव झाला या गणेशोत्सवानंतर शेजारील राज्यांमध्ये आयोजित लेझर शोमुळे काहींच्या डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना समोर आल्यानं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारा हा लेझर शो आता चिंतेचा विषय ठरतोय सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य काळजी न घेतल्यास डोळ्यांसाठी हा शो हानिकारक ठरू शकतो लेझर लाईट्स म्हणजे तरंगरूपी ऊर्जेच्या स्रोतामुळे प्रकाशांचं विवर्धन डोळ्यातील मध्यभागी असणारा हा पडदा सर्वात संवेदनशील भाग असतो त्यावर थेट लेझरची किरणं पडली तर कायमस्वरूपी दिसणं बंद होण्याचा धोका असतो त्यामुळे लेझर हे डोळ्यांसाठी चांगलं नाही शासनाच्या नियमानुसार व्यक्तीच्या डोळ्यांच्या आठ फुटांवर लेझर फोकस करायचा आहे लेझरची किरणं डोळ्यांपर्यंत पोहोचता कामा नयेत लेझरपासून दूर राहायला हवं पाच मिलीवॅट जास्त पॉवर असलेल्या लेझरची किरणं डोळ्यातील रॅटिना लेअर अक्षरशः जाळून टाकतात डोळ्याच्या सर्वात संवेदनशील भागात छिद्र पडू शकतात ब्लू लाईट लेझर पॉइंटर हा तर सर्वाधिक धोकादायक असतो कारण त्याने डोळे दिपत नसल्यानं लोक त्याच्याकडे सहजपणे पाहतात व त्याची किरणं थेट डोळ्यात प्रवेश करून डोळ्यांना इजा करतात तुलनेनं लाल किंवा केशरी किरणांमुळे डोळे दिपतात डोळ्यांच्या बाह्य बाजूला सौम्य स्वरूपाची इजा होऊ शकते त्यामध्ये डोळे लाल होणं चरचरणं पाणी येणं आदी लक्षणांचा समावेश आहे डोळ्यात मागच्या बाजूला जो पडदा असतो त्याला रॅटिना म्हटलं जातं त्यावरील नाजूक रक्तवाहिन्यांवर लेझर थेट पडल्यास त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्यातून रक्तस्राव होतो मध्यबिंदूच्या आसपास जर रक्तस्राव झाला तर दिसणं कमी होतं मध्यबिंदूंच्या पेशींवर आघात होऊन त्या कमकुवत होऊ शकतात त्यामुळे डोळ्यांसमोर वर्तुळाकार दिसणं किंवा काळे डाग दिसणं असं बऱ्याच काळासाठी होऊ शकतं लेझर लाईट्सच्या एक्सपोजरमुळे मॅक्युलर होल अर्थात मध्यवर्ती दृष्टीसाठी जबाबदार डोळ्याच्या भागामध्ये तुटणे डोळ्यातील पडद्याच्या विविध भागात रक्तस्राव रॅटिना व्यत्यय दृष्टीपुनर्प्राप्ती काही प्रकरणांमध्ये उत्स्फूर्तपणे होऊ शकते परंतु बहुतेकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते डोळ्यांमध्ये लेझरबर्नची लक्षणे म्हणजे डोळ्यात पाणी येणे दृष्टी अस्पष्ट होणे डोळ्यात सूज येणे डोळ्यांसमोर काजवे चमकणे डोकेदुखी असा सगळा त्रास होतो लेझर लाईट्समुळे डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी लेझर किरणांकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका डोळ्याची पापणी ही सर्वात मोठी संरक्षण यंत्रणा आहे त्याचा वापर करा मुलांना लेझर पॉइंटर्स किंवा लेझर इमिटेटिंग खेळणी खरेदी करू नका तर आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटू नव्या विषयासह तोवर पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं